केंद्र सरकारच्या स्वच्छ संरक्षण स्पर्धेमध्ये मागील 3 वर्षापासून अचलपूर नगर परिषद पिछाडीवर येत आहे. प्रशासक राज लागल्यापासून अचलपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गार झोपेत, तर अधिकारी व कर्मचारी यांचा निष्काळजीपणा येत्या दिवशी नगर परिषद कार्यालयातून समोर येत आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे स्पर्धा होती स्वच्छ संरक्षणाची वर्ष 22-23. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याच्या नावावर नगर परिषदेचे स्वच्छता विभागाने जवळपास 40 लाख रुपये खर्च केले. परंतु या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे असतात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घनकचरा व्यवस्थापन. परंतु घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील अवर्गीय नगरपालिका यांच्याकडे जागाच नाही. बायोमायनिंगसाठी जागा नाही. अचलपूर, परतवाडा, जुळव्या शहरांमध्ये 100% सुलभ शौचालय नाहीत. शौचालयाचे पाईप सरळ नाल्यामध्ये सोडण्यात आले असून दोन्ही शहरातील बाजारपेठांमध्ये महिला व पुरुषांकरिता स्वच्छ शौचालय नाहीत. कोटी रुपये घनकचरा व्यवस्थापनावर खर्च करूनही आज घनकचरा व्यवस्थापनाचे 3-13 वाजले. घनकचरा ठेकेदाराच्या कार्यालयामध्ये मनमर्जी चालते. असे बरेचसे मुद्दे स्वच्छ संरक्षणासाठी पाहणी करण्याकरिता आलेल्या समितीच्या निदर्शनास येताच या समितीचे अवर्गीय अचलपूर नगर परिषदेला स्वच्छ संरक्षण स्पर्धेमध्ये पिछाडीवर सोडण्याचा निर्णय घेतला. स्वच्छता विभागामधील अधिकाऱ्यांना हे माहीत असून सुद्धा आपल्याकडे घनकचरा व्यवस्थापनासाठी जागाच नाही, तर मग 40 लाख रुपये निधीचा खर्च कशाला केला? अशा प्रश्नांवर जुळव्या शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. नगर परिषद कार्यालयामधील प्रशासक सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांवर दुर्लक्ष करून बिल्डरांच्या लेआउटच्या मंजुरातीवर प्रशासकाचे जास्त लक्ष असल्याचं चित्र आज जुळव्या शहरांमध्ये दिसत आहे. स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, परंतु यावर्षी आमची जी डम्पिंग साईड आहे ती पूर्णतः भरलेली असल्यामुळे तिथे 100% प्रोसेसिंग करता आलं नाही. त्याकरिता आम्ही शासनाकडे, माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे जागेची मागणी केलेली आहे. तसेच आमचा जुना जो कचरा तिथे साठलेला आहे त्यामुळे कुठली जागा उपलब्ध नसल्याने बायोमायनिंगचा प्रस्ताव सुद्धा शासनाकडे प्रस्तावित आहे. आणि त्यानंतर लगेचच आता बायोमायनिंगचं काम सुद्धा आम्ही चालू करणार आहोत. तर मुख्यतः या स्पर्धेमध्ये येण्याकरिता त्या ज्या गोष्टी होत्या त्या आमच्याकडे उपलब्ध नव्हत्या. तसेच सिव्हिल वर्कसाठी सुद्धा आमच्याकडे जागा उपलब्ध नव्हती. तसेच सॅनिटरी लँडफिल वगैरे पण आम्ही करू शकलो नाही. परंतु आता या सर्व बायोमायनिंग वगैरे प्रस्ताव मान्य झाल्यानंतर आणि जागा प्राप्त झाल्यानंतर निश्चितच अचलपूर नगर परिषद यामध्ये चांगला रँकिंग आणेल अशी मी आशा व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये नगर परिषदच्या वतीने किती रुपयांचा निधी खर्च करण्यात आला? या स्पर्धेकरता हा निधी पूर्णतः खर्च नाही करण्यात आला. एक अंदाजे 30-35 लाख रुपये खर्च करण्यात आले. परंतु हे हा खर्च जो आहे त्या जनजागृती करणे, बॅनर तयार करणे, कलरिंग, शौचालयाची साफसफाई, शौचालयाकरिता लागणारे साहित्य याकरिता